त्यांना म्हणजे एवढं समजत नाही, म्हणजे उपोषण करते म्हणजे त्यांना म्हणजे काही घरदार नाही का? आज त्यांना बायको बरं नाही का? आज त्यांचा परिवार करून त्या जिथे थांबलेले आहे, आज 7 दिवस झाले त्यांची प्रकृती एवढी खालावलेली आहे, तरी पण सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही. एकही मंत्री संत्री जंत्री इथं कोणी जमलं नाही. मग त्यांना का सोटे द्यायचे काम आले का आता? म्हणून आपल्याला हे करून दाखवायचं, आणि जोपर्यंत आपण आपली एकजुटता दाखवणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. म्हणून मी सर्वांना सांगते की बंधू आणि भगिनींनो एकजूट दाखवा, आणि इथून कोणी हलणार नाही. अजून आपण आपल्या गावामध्ये सांगा की आम्हाला आम्हाला इथे जमायचं आहे, इथून जायचं नाही. इथे सगळी व्यवस्था आपली जेवणा खाण्याची, पण इथून आता हलणार नाही. आणि आपल्याला ह्या शासनाला दाखवून द्यायचं आहे की खरोखरच आता हा समाज चिडलेला आहे, आणि आपल्याला करून दाखवतोय. आपण दुसरं काय मागून राहिलो हो? फक्त आपला हक्क, आणि जो संविधानिक हक्क आपल्याला भेटलेला आहे 1984 पर्यंत आपण हक्क घेतलेला आहे ना, तोच हक्क आपल्याला एसटीचा गोंधळ होऊन पाहिजे. आणि तो आमचा हक्क आम्ही मिळणारच, हे आपण हा मत ठेवलं पाहिजे, हा निर्धार ठेवला पाहिजे. ज्या माता भगिनी आज उपस्थित आहेत, ह्या संख्येने उपस्थित आहेत, अजून येतील. पण सर्वांना विनंती आहे, समाज बांधवांना, जेवढे कोणी आलेले आहेत, कामाचं आपली संख्या जोपर्यंत दिसणार आहे तोपर्यंत सरकार आपल्या जवळ येणार नाही. म्हणून ही विनंती आहे आमच्याकडून की सर्वांनी आज थांबायच्या, जेवणाची सोय वगैरे तुमची झोपण्याची सोय केलेली आहे, आणि आपला गाव घेऊन आता भरपूर लोक फिरवा.